आजपर्यंत तळेगाव आणि मावळच्या लोकांना हा टोल नाका आयआरबी पूर्णपणे सहकार्य करत होती. पण आता एक महिना दीड महिन्यात काय झालं काय समजत नाही. कुठं माशी शिकली 300 रुपये पास 10 रुपये टोल घ्यायचा. स्थानिकाची व्याख्या बदलली होती की स्थानिक कोण गावातला असेल तर टोल नाही घ्यायचा. क्रेशरच्या गाड्या सगळ्या फ्री सोडायच्या त्यांना टोल नाही. मग स्थानिक तळेगावात राहणारा प्रत्येक माणूस हा स्थानिकच आहे. की जो फ्लॅटवाला असो किंवा त्याचं साधं घर असो त्याचं तळेगावच्या मर्यादित नाव आहे ना तो स्थानिकच आहे. त्यानंतर आम्ही सर्व पक्षांनी अभ्यास केल्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं आम्ही जी आर काढले. आत्तापर्यंत आम्ही टोल नाक्या गेल्यानंतर जी आर दाखवायचे आम्हाला की नाही हा जी आर आहे 35 किलोमीटर. त्या जी आरवर सही नसायची. आम्ही हायकोर्टातून काही जी आर काढले. त्या जी आरमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की केंद्र शासनाच्या जी आरमध्ये की प्रत्येक टोल नाक्यामध्ये 60 किलोमीटरचं अंतर असावं आणि राज्य शासनाच्या जी आरमध्ये 35 ते 40 किलोमीटर सर्वसाधारणपणे अंतर असावं आणि शक्यतो असावं असा हा जी आर दाखवायचे आम्हाला. तर आमचं वरसोली ते सोमटणा 29.5 किलोमीटर भरते फक्त. मग 29.5 किलोमीटर भरत असताना 15 वर्षे आयआरबीनी आमच्याकडनं फुकटचा टोल घेतला असं आमचं पहिलं म्हणणं होतं. त्यानंतर आम्हाला आपले ACP साहेब PI साहेब यांनी आमचा 21 तारखेला मोर्चा होता. पण ACP साहेब PI साहेबांनी सांगितलं की बाबा असं असं आहे. आम्ही मिटिंगला आलो सर्व पक्ष. मिटिंगला आल्यानंतर आम्ही आयआरबीकडं तो GRची कॉपी दिली. त्याच्याकडे त्यांच्या कुठल्याही सक्षम अधिकाऱ्याकडे उत्तर नव्हतं. त्यामुळे इथं सर्व पक्षांनी असा निर्णय घेतला आहे आणि आयआरपीच्या यांनी पण आम्हाला सहकार्य करू अशी भूमिका घेतलेली आहे की मावळच्या कुठल्याही लोकांना इथून पुढे टोल भरावा लागणार नाही आणि त्यात आयआरबी आम्हाला मदत करते. तुमची पुढची भूमिका काय आहे जर यापुढे प्रवास करताना मावळ तालुक्यातल्या लोकांना सहकार्य केलं गेलं नाही तर आपली पुढची भूमिका काय असेल? संघर्ष पुन्हा असेल. जो मोर्चा झालाय तो संघर्ष पुन्हा होईल आणि आम्ही आता शांती तसे बसणार नाही आहे. आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशनला गेलेलो आहे. प्रवीण वाटेगावकर आम्ही वकील दिलेले आहेत. संजीव कदम आहेत. उदय वारुंजीकर आहे. आम्ही ऑलरेडी त्यांच्याकडे सगळे पेपर पाठवलेले आहेत. 10 दिवसाचं त्यांनी आम्हाला राज्य शासनाला पत्र द्यायला सांगितलं. ते पत्र आम्ही उद्या देतो. ते पत्र दिल्यानंतर 10 दिवसात जर राज्य शासनाचं काय आम्हाला त्याच्यावर उत्तर आलं नाही तर आम्ही हायकोर्टामध्ये जाणार. मावळवासियांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणायला लागल आज या ठिकाणी. कारण जे सोमटणे टोल नाक्यावरती 21 तारखेला होणारं आंदोलन होतं त्या संदर्भात आज ACP साहेब नाईक पाटील साहेब त्याचप्रमाणे PI जाधव साहेब यांनी जी MSRDCचे अधिकारी त्याचप्रमाणे IRBचे अधिकारी यांच्या समवेत जी सर्वपक्षीय अधिकाऱ्यांची या ठिकाणी मीटिंग लावली होती. त्या मीटिंगमध्ये असं ठरवण्यात आलं की हा टोल नाका जो आहे हा शासकीय नियमाप्रमाणे या ठिकाणी येत नसून तो देवरोडच्याही पुढं हा टोल नाका येत आहे आणि MSRDCकडं तसं आम्ही या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की हा टोल पहिला या ठिकाणाहून हलवावा आणि तोपर्यंत मावळ तालुक्यातील जे काही रहिवासी या ठिकाणाहून येतील जातील सोमटणे टोल नाका असेल वरसोली टोल नाका असेल या दोन्ही टोल नाक्यावरती मावळवासियांसाठी कुठलाही टोल आकारला जाणार नाही आहे. ही आजच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची अशी बाब आहे आणि जर MSRDCने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही आहेत की हा टोल इथून हटवला नाही आहे. आज 15 वर्ष झालं हा बेकायदेशीर टोल या ठिकाणी सोमटणे टोल नाका या ठिकाणी वसूल होत होता. परंतु त्या पावतीजवळ जर पाहिलं तर देवरोड प्लाझा असं या ठिकाणी लिहून यायचं आणि आमच्याकडे जो GR आहे त्या GRमध्ये सुद्धा असं उल्लेख आहे की हा टोल नाका जो आहे तो वरसोली टोल नाक्यापासून जवळपास 35 किलोमीटर अंतरावर म्हणजेच आपल्या निगडीच्या भक्तिशक्ती या ठिकाणी तो टोल नाका येतो आहे. मग इतक्या वर्ष यांनी बेकायदेशीर जी वसुली केली त्या विरोधात सुद्धा या ठिकाणी मावळवासीय यापुढे आंदोलन करतील असं मी या ठिकाणी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने या ठिकाणी सांगतो. साहेबांच्याकडे सकारात्मक चर्चा झाली. सर्वपक्षीय पदाधिकारी तिथं उपस्थित होते. त्याच्यानंतर साहेबांनी वीरेंद्र म्हैसकर यांना कॉल केला. कॉल केल्यानंतर त्यांची चर्चा कॉलवरती झाली. त्यांची आज दुपारी 12 वाजेपर्यंत डॉक्युमेंट सगळे मागितले होते. आमचे डॉक्युमेंट सगळे चेक केले. आमच्या प्रमुख मागण्याजवळ जो 15 मागण्या आहेत आणि 15 मागण्यापैकी आता त्या आमची पहिली मागणी होती की जो 15 वर्ष आम्हाला टोल 10 रुपये तळेगावकर आणि आजूबाजूच्या 30 गावाच्या लोकांना फ्री हँड होतं तर ते फ्री हँड आम्हाला भेटलं पाहिजे होतं. जाण्या येणाऱ्या गाड्यांना अडवलं नाही पाहिजे आणि आम्हाला
तिथं सूट भेटली पाहिजे, ती सूट राज साहेबांनी त्यांच्याशी बोलणं केल्यानंतर काल दुपारपासून सोमटणा टोल नाक्याला लागू पडली. 21 तारखेचं जे आंदोलन होतं, सर्वपक्षीय तळेगाववासी यांनी निर्णय घेतला की ते स्थगित बंद करणार नाही आहेत. ते आंदोलन नाही, जे प्रश्न आहेत ते MSRDC आणि यांच्याशी IRBC संबंधित आहे, तर त्यांनी निवेदन, ते अधिकारी मीटिंगमध्ये हजर होते, त्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले, त्याप्रमाणे ते जे योग्य कारवाई ती कायदेशीर कारवाईचं त्यांनी आश्वासन दिल्यामुळे मीटिंग त्यांनी आंदोलन मागं घेतलं आणि समजून त्यांचं वेळ दिलेला आहे त्यांना, त्या वेळेप्रमाणे ते कारवाई करतील.